महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकरांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होत असताना निफाडमध्येही कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना आहेत. या संतप्त भावना गुरुवारी उफाळून आल्या. आमदार दिलीप बनकरांच्या नेतृत्वाखाली शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येऊन आमदार पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारं निवेदन निफाड पोलिसांना दिले. निफाड तहसील कार्यालयाच्या आवारात शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तन्वीर राजे यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील तीव्र भावना बोलून दाखवल्यात. गोपीनाथ पडळकर यांची पवार साहेबांबद्दल बोलताना जीभ घसरली आणि त्यांच्या लायकीच्या मानाने त्यांनी जरा जास्त तोंड उघडलं. तर पडळकरांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते सांगू इच्छितो. बोला बोला. की तुमची जेवढं वय नाही आहे तेवढं साहेबांचं या महाराष्ट्रासाठी कर्तृत्व आहे आणि या महाराष्ट्रासाठी साहेबांनी आपलं सर्व आयुष्य सर्व समाजातल्या लोकांसाठी झिजवलं आहे. तर पडळकर तुमच्या या कृतीचा आणि तुमच्या या शब्दाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निफाड शहर निफाड तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर असा निषेध करतोय. आणि याच्यापुढे तरी बोलताना तुम्ही व्यवस्थित बोलाल ही अपेक्षा बाळगतो. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, निफाड तालुका अध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, निफाड शहराध्यक्ष तन्वीर राजे, बंटी शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या आहेत. जागर जनस्थानसाठी देवीदास बैरागी, निफाड.